चेमुन्नाका मनपशाला स्कूल एवं आइडल स्पोर्ट एकेडमी की ओर से स्कूल बैग एवं कैरम प्रशिक्षण का आयोजन किया गया, जिसमें की प्रमुख उपस्थिति शिक्षण समिति अध्यक्ष मंगेश सातमकर एवं नगर सेविका आशा मराठे जी, उप शिक्षण अधिकारी जयश्री यादव, प्रशासकीय अधिकारी आशा मोरे जी की उपस्थिति में यह कार्यक्रम सम्पन्न हुआ। इस दौरान मंगेश सातमकर जी का कहना था कि चेमुन्नाका जो BMC का स्कूल है हमारा, हर साल में यहाँ पे छुट्टी के जो कलावधि होते हैं उसमें ये प्रशिक्षण वर्ग का आयोजन किया जाता है। आज भी यहाँ पे स्कूल के माध्यम से बैंड पथक और कैरम का जो है उसमें हमारे ट्रेन टीचर आए उनको सिखाने के लिए, तो ये सभी बच्चे जो हमारे स्कूल के उसका लाभ लेंगे। और इस स्कूल की खासियत है कि 2001 से 2018 तक हर साल में इस छुट्टी का जो कालावधि होता है उसमें ये प्रशिक्षण वर्ग का आयोजन किया जाता है। 17 सालों से इस प्रशिक्षण कार्यक्रम जो है इसका आयोजन होता है, क्योंकि मुझे याद है इसके पहले मैं जब शिक्षण समिति का अध्यक्ष था 2007-08-09 और 4-5 में मैं यहाँ पे आके गया था। और इस स्कूल के सभी हमारे शिक्षक वर्ग, हमारे निमकर सर, हमारे सभी लोग इसमें रुचि लेते हैं और इस तरह का आयोजन करते हैं। निश्चित तौर से हमारे जो स्कूल के जो BMC स्कूल में पढ़ने वाले जो बच्चे हैं उनके लिए बहुत ही अच्छी बात है कि यहाँ से ये जो प्रशिक्षण वर्ग है उससे वो लोग शिक्षा लेंगे और आगे जो तालुका स्तरीय, जिला स्तरीय और राज्य स्तरीय जो जो स्पर्धा होते हैं उसमें ये बच्चे हमारे उसमें अव्वल आते हैं। इसी प्रकार आशाताई मराठे जी का कहना था कि आज हमसे शिक्षण समिति अध्यक्ष माननीय सातमकर साहब आले, मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि त्यांना शुभेच्छाही देते, कारण 4 वेळा ते शिक्षण समिति अध्यक्ष झालेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे ते काम करतात। आणि हे आज माझ्या वॉर्डमध्ये आहे, चेंबूर हायस्कूल, चेंबूर महानगरपालिका ह्या शाळेमध्ये तुम्ही पाहताल तर लिमकर सर असू दे आणि पूर्ण त्यांचा शिक्षक वर्ग असू दे, चांगल्या प्रकारे मुलांचं प्रोव्हिजन करून ते नेहमी बँड पथक असू दे, आता कॅरम पथक असू द्या। आणि चांगल्या तुम्ही पाहताल की आतामध्ये नेहरू नगर शाळेमध्ये त्यांनी इतकं छान प्रकारे प्रदर्शन केलं होतं मुलांनी, एकदम म्हणजे तुम्हाला सांगता येणार नाही की आपण म्हणतच असो की दुसऱ्या शाळांची मुलं बघा आणि महानगर शाळेची मुलं बघा, पण त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळेमध्येही आता खूप चांगल्या प्रकारे आता उत्तम सोयी मिळायला लागल्या आहेत आणि चांगल्या प्रकारे मुलं त्यांचं प्रशिक्षण घेत आहेत। तर ह्या प्रकारे आमची महानगरपालिकेच्या शाळेचंही मी अभिनंदन करेन की आणि आता शिक्षण समिती अध्यक्ष आमचे आहेत सातमकर साहेब, त्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करणार आहे की साहेब आज ह्या शाळेमध्ये सुद्धा शौचालयाची, मी मागे सुद्धा सांगितलं होतं की आपल्याला ह्या शाळेची दुरुस्ती करून इथे शौचालयाचा थोडासा प्रॉब्लेम आहे, तर त्याचेही नवीन लाईन वगैरे करून साहेबांकडून आता फंड मागून घेऊन काम सुरू करेल। आणि मला माहिती आहे की सातमकर साहेब नक्कीच ह्या कामाला चांगल्या प्रकारे त्यांच्या हस्ते आपण शुभारंभ करू असं मला वाटतं। आणि ज्या ज्या आमच्या महानगरपालिकेच्या शाळा असतील त्याच्यामध्ये सातमकर साहेब नक्कीच भाग घेऊन चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य करतील एवढीच इच्छा करते आणि सर्व मुलांना आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते। इसी बीच जयश्री यादव जी का कहना था कि अभी यहाँ पर जो चेंबुर्नाका में है ऐसे BMC के सभी स्कूलों में 16 से 27 अप्रैल तक इस तरह के छंद वर्ग और स्पोर्ट्स एक्टिविटी का उद्घाटन किया है, और आज इस स्कूल में तो स्वतः एजुकेशन कमेटी चेयरमैन सातमकर सर ने उद्घाटन किया है। आज यहाँ पर करीब 150 बच्चे हैं जो इस छंद वर्ग का, इस प्रशिक्षण का लाभ लेंगे। आशा मोरे जी का कहना था कि BMC की तरफ से ये योजना सालों से चल रही है, 2004 से ये योजना शुरू है, उससे पहले भी थी लेकिन अभी थोड़ा व्यापक रूप आ गया है। बच्चों को सब फ्री ऑफ कॉस्ट दे रहे हैं, बच्चों के लिए इंडोर गेम्स, अभी तक हम आउटडोर गेम्स ज़्यादा फोकस करते थे लेकिन इस साल से इंडोर गेम पे भी ज़्यादा फोकस हो रहा है, और इसकी वजह बच्चे थोड़ी प्रोग्रेस ज़्यादा कर रहे हैं। और जब कोई अट्रैक्शन हम स्कूल को देंगे तो ही बच्चे हमारे पास आएंगे ना, तो इतनी धूप में इधर उधर घूमने के बजाय बच्चे यहाँ स्कूल आके बैठते हैं और इंडोर गेम खेलते हैं तो उसमें उनका कॉन्सेंट्रेशन बढ़ जाता है। डॉक्टर जितेंद्र लिमकर जी का कहना था कि चेंबुर्नाका शाला संकुलाच्या वतीनं आणि आयडल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं मुंबई महानगरपालिकेच्या चेंबुर्नाका मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत कॅरमचं प्रशिक्षण देण्यात येत आहे। गेली 19 वर्ष चेंबुर्नाका मनपा शाळेच्या वतीनं वेगवेगळे उन्हाळ्या सुट्टीमध्ये मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, यामध्ये विविध छंद वर्ग, त्यानंतर नाट्यशिबिर, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस असे वेगवेगळे प्रशिक्षण आम्ही मुलांना आतापर्यंत दिले आहेत।
मुलांना सुट्टीचा कालावधी फुकट जाऊ नये, त्यांना एखाद्या खेळाची आवड निर्माण व्हावी, कलेची आवड निर्माण व्हावी, हा दृष्टिकोन चेंबूर नाका मनप शाळेचा आमचा आहे. आणि यासाठी सर्व शिक्षक म्हणजे सहकारी आहेत, हे मला मदत करत असतात. आणि म्हणूनच हा जो सुट्टीतला कार्यक्रम छंदवर्ग आहे हा यशस्वी होत असतो. त्यामध्ये मुलं खूप मजा करतात, मस्तपैकी येतात, खेळतात, जातात. ह्याचा फायदा असा होतो की छंदवर्ग घेतल्यानंतर सुट्टीचा कालावधी त्यांचा हे होतोच, पण त्या जो यामध्ये शिकलेली कला जी असते त्यांना आयुष्यभर लक्षात राहते. आयुष्यभर लक्षात राहिल्यानंतर एखादा कॅरम शिकला तो परत विसरणार नाही, बँड वाजवला परत विसरणार नाही, एखादी नाट्यछटा केली तो परत विसरणार नाही. आणि हे सर्व शालेय जीवनातच घडून येतं. आणि हे सर्व चेंबूर नाका शाळेच्या वतीनं आम्ही आतापर्यंत करत आलो आहोत. यासाठी संपूर्ण सहकार्य माझ्या स्टाफचं मला मिळत असतं, त्याबद्दल मी त्यांचं ऋणी आहे. कॅमेरामॅन युवराज के साथ विक्रम सिंह पुंडीर, SCN TV न्यूज, मुंबई.